जय जगदम्ब, जय शाहजी राजे, जय राजमाता जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। स्वराज्य जैनी जिजामाता एपिसोड 276 भागाच्या अपडेट्स। विजापूरहून बंगळूरला परत आल्यानंतर शहाजी महाराज शोभावरती नाराज असतात, कारण की शोभांना सांगून देखील त्यांनी बादशहाला मुजरा केला नव्हता। शोभा शहाजी महाराजांची माफी मागतात, परंतु शहाजी महाराजांचे समाधान होत नाही। तेव्हा शोभांना शहाजी राजे म्हणतात, तुम्ही चुकला शोभा आणि या चुकीची शिक्षा तुम्हाला होणारच। ते जिजाऊंना म्हणतात, तुम्ही शोभांना सारखे पाठीशी घालत जाऊ नका, काही गोष्टींची समज एका ठराविक वयातच यायला हवी। तेवढ्यात त्यांच्या हाती आदिलशहाचा खलिता पडतो। ते पाहून ते आश्चर्यचकित होतात, कारण की बादशहाने पुणे सुपे इंदापूर भागातून जहागिरीतून महाराजांच्या 1,00,000 अश्रपीय लगान म्हणून द्या असे पाठवलेले असते। बघा राणीसाहेब, शोभांनी मुजराने केल्याची शिक्षा, आपल्या जहागिरीतून एवढा लगान सारापट्टी कधीच देऊ शकत नाही आपण। तेव्हा जिजाऊ म्हणतात, महाराजसाहेब यातून तुम्हीच मार्ग काढावा, नाहीतर ही रक्कम आमच्या खाजगीतून घ्यावी आणि शोभांना देखील माफ करावी। तेव्हा महाराज म्हणतात, नाही राणीसाहेब, त्यांना आम्ही शिक्षा करणारच, परंतु त्या अगोदर आम्ही त्यांना काही मातब्बराकडे पाठवून शिक्षण देणार आहोत व त्यानंतर आम्ही परीक्षा घेणार, त्यामध्ये ते उत्तीर्ण झाले तर ठीक, नाहीतर शिक्षा तर होणारच, ती ठरलेली आहे। व ते बादशहाचा लगान 1,00,000 अश्रपिया पाठवतात। इकडे आदिलशहा म्हणतो, अशा प्रकारे आपण लगान वसूल करून शहाजी महाराजांना कमकुवत करू, दुबळे करू व हळूहळू त्यानंतर त्यांचा खात्मा करू। इकडे बंगळूरला शोभामध्ये काही बदल घडून आणण्यासाठी शहाजी महाराज त्यांच्या दरबारातील नामवंत 32 पंडितांना बोलवतात, म्हणतात, हे 32 पंडित आहेत, शोभांना ज्ञान विद्या युद्धकला देतील, त्यानंतर आम्ही शोभांची परीक्षा घेऊ। या परीक्षेत जर त्यांनी अपेक्षित यश आले तर आम्ही त्यांना माफी द्यायची की नाही ते ठरवू, त्यानंतर शोभांना शिक्षण देण्याचे काम 32 नामवंत सरदार दिवस रात्र पंडित चालू करतात व त्यांच्या शिक्षणाचा कालावधी पूर्ण होतो। त्यानंतर शोभाराजांची शहाजी महाराज परीक्षा घेणे चालू करतात। शोभांना अवघड लढाईतून जावे लागणार असते। पहिला प्रश्न शहाजी महाराज विचारतात, सगळ्यात मोठा धर्म कोणता? शोभाराजे उत्तर देतात, माणुसकी। दुसरा प्रश्न, सर्वात मोठी संपत्ती? उत्तर, ज्ञान, कारण ज्ञान हे चोरीला जात नाही आणि जे इतरांना दिले तर ते अधिकच वाढत जाते। आंधळा कोण? उत्तर, लोभी स्वार्थी। यश मिळवायचे असेल तर काय कराल? धैर्यासोबत राहू। सर्वात उत्तम पुत्र कोण? जो आईवडिलांच्या आज्ञेत राहतो तो। राजा कशामुळे शोभतो? उत्तर, सेवाभावामुळे। सत्य काय आहे? उत्तर, विश्वास। पुढील प्रश्न, तलवारबाजी करताना पराभव कशामुळे होण्याचे कारण जास्त? उत्तर, फंद फितुरीमुळे। असे अनेक प्रश्न शहाजी महाराज शोभाराजांना विचारतात। शोभाराजे अचूकपणे उत्तर देतात। शोभाराजे म्हणतात, आम्ही या सर्व शाया उद्ध्वस्त करून टाकू, आम्ही मुजरा करणारातले नाहीत। यानंतर शहाजी महाराजांचे समाधान होते व ते शोभांना शाबासकी देतात। शोभाराजे परीक्षा उत्तीर्ण होतात। मित्रांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवरती कॉमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय जगदंब, जय शहाजीराजे, जय राजमाता जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।